सत्यशोधक न्यूज आम्ही सत्य, सत्य दाखवतो हनुमान गडी येथे चालिसा चॅरिटेबल ट्रस्टद्वारे हनुमान गढी परिसरात सोळा ते एकवीस डिसेंबर दरम्यान शिव महापुराण कथेचे वाचन पंडित प्रदीप मिश्रा यांच्या वणीतून होणार आहे या कार्यक्रमाला ला लाखो भाविक येणार असल्याचा अंदाज आहे या काळात शहरात किंवा हनुमान गढी परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये शिवाय येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून वा, वाहतूक पोलिसांकडून शुक्रवार पंधरा डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून वाहतूक मार्गात बदल केला आहे सोबतच पर्यायी मार्गही उपलब्ध करून दिले आहेत पंधरा ते एकवीस डिसेंबरपर्यंत दरम्यान छत्री तलाव चौक ते भानखेडा बुद्रुक वाय पॉईंट दरम्यान हनुमान गढी येथे जाणाऱ्या भाविकांच्या दुचाकी चारचाकी वाहनाव्यतिरिक्त इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद असेल तसेच कार्यक्रम स्थळी आलेल्या वाहनांना कार्यक्रम संपल्यावरच बाहेर जाता येईल लालखेड मालखेड भानखेडा बुद्रुकडून अमरावती शहरात येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग भानखेड बुद्रुक वाय पॉईंट कोंडेश्वर मंदिर कोंडेश्वर टी पॉईंट एक्सप्रेस हायवे जुनी वस्ती वडनेरा गोपालनगर चौक मार्गे शहरात येतील याचवेळी शहरातून लालखेड मालखेड भागात जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग चपरासीपुरा वडाळी नाका भानखेड खुर्द मार्गे किंवा अमरावतीहून बडनेरा कोंडेश्वर टी पॉईंट कोंडेश्वर मंदिर भानखेड बुद्रुक वाय पॉईंट हा राहील महाराष्ट्र सत्यशोधक न्यूज कमलाकर माळी